अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. आजच्या कथेमधील अनुभव आपल्याच एका सबस्क्रायबरनी शेअर केलेला आहे. कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. नीटस आठवत नाही, पण कदाचित दुसरीला असेन. मी शिक्षणासाठी मी माझ्या चुलता चुलतीकडे राहत होते. चुलतीला मी नानी म्हणायचे. आमच्याकडे काकू हा शब्द तेव्हा प्रचलित नव्हता. मोठ्या चुलतीला मोठ्याई आणि लहानीला नानी असे ठरलेले असायचे. तर आमच्या नानीच्या दुसऱ्या बाळणपणाची ही कहाणी आहे. पहिले बाळणपण नियमाने माहेरी व्हायचे, पण नानीला ती संधीच भेटली नाही, कारण तिची डिलिव्हरी 7व्या महिन्यातच झाली. आश्चर्य म्हणजे बाळ खूप लहान असूनही त्याला काचेत ठेवले नव्हते. तेव्हा ती सोयच नव्हती, बायकासुद्धा घरीच रिकाम्या व्हायच्या. तर अशा आमच्या नानीला दुसऱ्यांदा मात्र 7व्याच महिन्यात आमच्या आजीने माहेरी दाडून दिले. एका भल्या सकाळी नानीच्या माहेरवरून निरोप आला की तिला मुलगी झाली. आम्हा सगळ्यांना आनंद झाला, कारण पहिला मुलगा होता आणि आता ही मुलगी. 5वी पूजनाला चांगल्या गावातल्या 10-12 बायका बाळंत विडे घेऊन 5वी पुजायला गेल्या. मलाही जायचं होतं, पण आजीने नेलंच नाही. मी खूप हट्ट केला, पण नाहीच, आजीवर कसलाही परिणाम झाला नाही. माझं मन खट्टू झालं. शेवटी आजीच म्हटली, यावेळी नाही पण नानाबरोबर तुला पाठवीन हा. मला खूप आनंद झाला. रात्री 5वी पुजून उशिरा बायका घरी आल्या. सगळ्यांची तोंडे उतरलेली. मला वाटलं प्रवासाचा शीन असावा, नाहीतरी मी छोटी मुलगी, मला काय समजतंय. पण मी त्या बायकांचं बोलणं अगदी कान टवकारून ऐकू लागले. त्यांच्या बोलण्यावरून मला एकच समजलं की नाणी ज्या दिवशी बाळंतीण व्हायची होती त्या दिवशी 12 सुमारास दुपारी घरापासून थोडं लांब असणाऱ्या ओढ्यावर कपडे धुवायला गेली होती, आणि त्या दिवसापासून ती वेड्यासारखं वागते. मुलगी झाल्यावर तिला ती जवळ घेईना, दातावर दात घासू लागली, तोंडात मारू लागली, कधी कधी तिची तीच रडायची सुद्धा. तिच्या घरचे सगळे टेन्शनमध्ये, सगळ्या बायका कुजबुजू लागल्या. त्यांचं एकच म्हणणं की नानीला बाहेरचं लागलंय. आता हे काय असतं ते मात्र मला समजत नव्हतं. मी रात्री आजीच्या कुशीत झोपले तेव्हा विचारले, आई बाहेरचं म्हणजे काय असतं ग? तिने खूप टाळाटाळ केली, पण शेवटी म्हणाली, झोप गप, भूत असते ते, रात्री येतं. मुकाट्याने पसर. आता भूत म्हटलं की माझी बोबडी वळायची. मी गप गोधडीत जाऊन झोपी गेले. काही दिवसाने मला नानीकडे जायची वेळ आली, कारण नानी खूपच वेड्यासारखं करत होती. म्हणून एकजण कोणीतरी तिच्या पाशी असावा, कारण जेव्हा तिची आई काही काम करायला जायची तेव्हा निदान मी तरी थांबेन म्हणून मला तिकडे, म्हणजे नानीच्या माहेरी, काही दिवसांसाठी नेले. मीही आनंदात होते. एकतर अभ्यासाला बुट्टी आणि छोट्या बाळाला पाहायला मिळणार इतकाच आनंद होता. पण माझा हा आनंद काही खूप वेळ टिकला नाही. सुमारे 4 दरम्यान मला तिथे पोहोचून नाना घरी परत फिरला. मी बाळाला पाहून खूपच आनंदात होते. नानी खाटेवर पडली होती. तिची आई, म्हणजे आजी, बाहेर शेतावर वाटाडे तोडून आणायला गेली होती. काही वेळच झाला असेल, नानी अचानक खाटेवरून उठली आणि ताट बसली. डोळे गरगर फिरवू लागली. खाटेखाली राखेच्या ढिगात तोंड घुसळू लागली. तिचा हा अवतार पाहून माझी पाचावर धारण बसली. मी पळत बाहेर सुटले आणि आजीला बोलवायला पळत शेतात गेले. आम्ही येतपर्यंत नानी बेशुद्ध अवस्थेत ढिगात तोंड खुपसून पडली होती. एकच गलका उठला. आजूबाजूच्या बाया धावत आल्या
आणि काही वेळाने तिची रवानगी दवाखान्यात झाली. खूप उपचार वगैरे झाले, नानीला काही फरक पडेना. मला मात्र नानीची ही अवस्था पाहावेना. नानी कधीही बोलतच नसायची, एकटक पाहत असायची. तिचा फक्त हाडाचा सापळा उरला होता. म्हणेन ते उपचार झाले पण काहीच फरक पडला नव्हता. सगळेच काळजीत पडले होते, कोणाचेही लक्ष कामात लागत नव्हते. मी मात्र 3 दिवसातच तेथून माझ्या आजीकडे परत आले. आजीच्या बोलण्यावरून एक दिवस समजलं, नानी ज्या दिवशी दुपारी ओढ्यावर कपडे धुवायला गेली होती त्या ओढ्यातली ओली बाळंतीण नानीला लागली होती. शेजारच्या पेठच्या एका म्हाताऱ्याने इलाज केला म्हणे, आणि त्यानंतर खरेच नानीला फरक पडला. नानी परत आली तेव्हा ती सुदृढ आणि सतेज वाटत होती. बाळही उत्तम होते. माहीत नाही काय खरं आणि काय खोटं, पण नानीला मी ज्या अवस्थेत पाहिलं त्यावरून आजही दुपारच्या वेळी नदीवर जायला मी घाबरते. तो मांत्रिक आता राहिला नाही, पण अशा कितीतरी बाळंतिणींना त्याने सोडवलंय. तर मित्रांनो, आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक अनुभवासोबत. तोपर्यंत धन्यवाद.